महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी माड संघटनेच्या डॉक्टरांचे काम बंद आंदोलन. अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण आणि अंतर रुग्ण सेवा बंद करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेच्या निवासी डॉक्टरांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली होती, पण शासन आणि प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं मार्ड संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली. आजपासून निवासी डॉक्टरांच्या कामबंद राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सांगली वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालय महाविद्यालय येथील निवासी डॉक्टरांनी अंतरुग्णसेवा आणि बाह्य रुग्णसेवा बंद ठेवून निदर्शने केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा डॉक्टरांनी बंद करून आंदोलनात सहभाग घेतला होता. हातात मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी मार्ड संघटनेचे सेंट्रल उपाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश गावडे, डॉक्टर वरद देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी निवासी डॉक्टर उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर रोज एक विभागाचे काम बंद करून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा डॉक्टर वरद देशमुख यांनी दिलेला आहे. मी डॉक्टर वरद देशमुख, माड प्रेसिडेंट, सिव्हिल हॉस्पिटल मिरज आणि सांगली. आज माड संघटनेनं पूर्ण राज्यव्यापी स्तरावर संप पुकारलेला आहे. याचं कारण असं आहे की निवासी डॉक्टरांना राहायला साध्या हॉस्टेलसुद्धा अपुरे पडत आहेत. सांगली सिव्हिलला नवीन हॉस्टेलची अत्यंत जास्त गरज आहे. मिरज सिव्हिलचं हॉस्टेल अतिशय मोडकळीस आलेलं आहे. विद्यार्थ्यांना राहायला रूम नाही आहे. एका हॉस्टेल रूममध्ये 4 ते 5 रेसिडेंट राहत आहेत. तसेच वॉर्डच्या शेजारच्या सुद्धा ज्या रूम आहेत त्यासुद्धा अतिशय खराब अवस्थेत आहेत. संडास बाथरूम सगळे ब्लॉक झालेले आहेत. आमची पहिली मागणी, पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत तिथल्या निवासी डॉक्टरांचे सर्व हॉस्टेल हे सर्व सुधारित करण्यात यावे. डॉक्टर्स रूम, साईड रूम, तसेच सांगली सिव्हिलला नवीन हॉस्टेलचं बांधकामसुद्धा रखडत पडलेलं आहे. रस्ता मंजूरहून बरीच वर्ष झालेली आहेत, तरीसुद्धा तो अद्याप त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच त्याला फंड मिळालेला नाही, तर ते लवकरात लवकर पूर्ण हवे ही आमची पहिली माग आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की SRC म्हणजे वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जे पोस्ट आहेत त्या महाराष्ट्रात अतिशय कमी आहेत. 1432 जागांची गरज आहे. आता इथले JR3 नंतर ते SR होतात. तुम्ही बंदपत्रित नियुक्ती जी आहे ती कंपल्सरी करता, म्हणजे बॉन्ड सेवा तुम्ही डॉक्टरांना कंपल्सरी करता, तरी पण तुम्ही त्याच्या जागा निर्मित करत नाही. मग त्या डॉक्टरांच्या भविष्याचं काय होणार? ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी की महागाई भत्ता जो लागू झालेला आहे तो 2018 लागू झालेला आहे. त्याचा शासन निर्णय क्रमांक 2018 आला होता, तरी अद्याप त्याच्यामध्ये काही वाढ मिळालेली नाही आहे कुठल्याच रेसिडेंटला. सर्व रेसिडेंटचा महाराष्ट्र लेवलवर सगळ्या रेसिडेंटचा पगार सेम झाला पाहिजे, सगळ्यांना समान वेतन मिळालं पाहिजे, ही आमची चौथी मागणी आहे. तसेच सिव्हिल हॉस्पिटल सांगली आणि सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधील लोकल इश्यूसुद्धा आम्ही याच्यामध्ये उचललेले आहेत या संपामध्ये. महाराष्ट्रातील बऱ्याच मेडिकल कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये शिक्षकांची अतिशय कमतरता आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा इमर्जन्सी मेडिसिन किंवा मेडिसिन किंवा रेडिओलॉजी बऱ्याच मोठमोठ्या डिपार्टमेंटमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होत आहे. आज आम्ही महाराष्ट्र लेवलवर हा स्ट्राईक करत आहोत, हा बंद पुकारत आहोत. यामध्ये पूर्ण माड संघटना सहभागी आहे. यामध्ये आज आम्ही सुरुवातीला OPD ही सेवा बंद केलेली आहे. तसेच रुटीन डिपार्टमेंटचे काम, OPD तसेच रुटीन OT या गोष्टी आम्ही बंद केलेल्या आहेत, वॉर्ड्स बंद केलेले आहेत. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्हाला इमर्जन्सी सेवासुद्धा बंद कराव्या लागतील. त्याच्या आधी शासनाने हे ऐकून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.